नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळे धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी. आज 16 ऑगस्ट 2022 आजपासूनचा शेतकऱ्यांसाठी नवीन अंदाज देत आहे. आज 16 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण राज्यामध्ये 17 ऑगस्ट 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट दरम्यान सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी घ्यायचा. आणि आपण आपल्या ह्या 3 दिवसांमध्ये शेतीची कामे करायची. 3 दिवसच सूर्यदर्शन असणार आहे, त्याच्यानंतर 20 तारखेपासून परत पाऊस सुरू होणार आहे. 20, 21, 22, 23 ऑगस्ट दरम्यान परत राज्यात पाऊस होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा. त्याच्यानंतर 24 तारखेला एक दिवस परत पुन्हा सूर्यदर्शन राहणार आहे. त्याच्यानंतर 26, 27, 28 नंतर परत वातावरण बिघडणार आहे. एकंदरीत परिस्थिती बघितली तर सर्व शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो, शेतकरी बंधूंनो, आता काय करायचं? जशी उघाड भेटेल, समजा एक दिवस उघाड भेटली तर तितक्या उघाडीमध्ये तुमची